नमस्कार मित्रांनो, मी अमित भुतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भुतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंटचा आपल्या बार व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे, तर तो नक्की कशा स्वरूपाचा काय परिणाम झालेला आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. दुसरी गोष्ट, काही नेत्यांनी बघा, काही नेत्यांनी वक्तव्य डायरेक्ट दिले नाही आहे, तर काही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर जी काही उत्तरं दिली त्याचा नक्की अर्थ काय समजून घ्यायचा किंवा त्यातून काय नक्की निष्पन्न होतं त्याविषयी मला अनेक जणांनी मेसेज करून विचारलं, तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि तिसरा पॉईंट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे वयाचं नेमकं काय आहे की 21 वर्षाच्या आत लिकर द्यायची नाही, फक्त एकवीस वर्षात काहीच लिकर द्यायची नाही, 21 ते 25 बियर, माइल्ड बियर वगैरे द्यायचं, 25 नंतर हार्ड लिकर द्यायचं, नेमकं काय आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे वयाचं जे आहे ना ते तुम्ही आवर्जून बघा, कारण का त्यामध्ये खरंच तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही पण ह्याच्यावरती कमेंट करून सांगा की जे वयाचं गणित म्हणजे 18 वर्षाचा माणूस झाला, 18 वर्षाचा मुलगा झाला की त्याला मतदानाचा अधिकार मिळतो, तो आपल्या देशाचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री, गावाचा तुमचा सरपंच निवडू शकतो, मात्र त्याला लिकर पिण्यासाठी ते आपण बघूया, शेवट बघूया, आत्ता त्याविषयी डिटेल चर्चा नको. पण आपण तीन मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक म्हणजे ॲक्सिडेंटचा, पुण्यात झालेल्या ॲक्सिडेंटचा लिकर व्यवसायावर झालेला परिणाम, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काही नेत्यांनी दिलेलं उत्तर, आणि वयाचं नेमकं गणित काय आहे. वयाचा खेळ असं नाही म्हणता येणार, पण नेमकं फॅक्ट आहे, ती फॅक्ट आहे, लॉ आहे, कायदा आहे, तसा कायदा आहे, त्याचं नक्की गणित काय आहे आणि ते बरोबर आहे का चूक आहे याबाबतीत काय वाटतं याचं मला पण तुमच्याकडून ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये उत्तर अपेक्षित आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पहिली गोष्ट, पुण्यामध्ये ॲक्सिडेंट झाला त्यानंतर एक्साईज किंवा पोलीस खात्यानं ज्या बारमधून ती सदरची व्यक्ती पिऊन आली होती त्या दोन बारला त्यांनी प्रथमतः सील केलं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. का सील केलं, याच्या मागचं कारण, तर त्या वयात मुलाचं वय हे 17 वर्ष होतं, म्हणजे 21 वर्षापेक्षा कमी व्यक्तीच वयाचा तो व्यक्ती होता. कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे 21 वर्षाच्या आतील व्यक्तीला तुमच्या बारमध्ये प्रवेशच द्यायचा नसतो, लक्षात. किंवा जर वाईन शॉप, बिअर शॉपी जर तुमची असेल किंवा देशी दारूच असेल, तर 21 वर्षाच्या आतील व्यक्तीला सदरची कुठलीही प्रकारची दारू तुम्ही पार्सल देखील द्यायची नसते. हा कायदा आहे, नियम नाही सांगत आहे, हा लॉ आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण समजू शकतो की त्या दोन बारला एक्साईजवाल्यांनी, पोलिसांनी सील केलं. ते सील करतानाचे व्हिडिओ देखील बरेच इंटरनेटवर, यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळतील. त्या ठिकाणी जे अधिकारी होते त्यांची मुलाखत घ्यायचे पण प्रयत्न झाले, त्यांनी दिलेली पण आहे छोटी 1-2 मिनिटाची त्यांचं मुलाखत पण त्यांनी त्या ठिकाणी ते दिले. परंतु हे प्रकरण इथपर्यंत न थांबता हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवसांनी एक्साईजनं किंवा पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केलं. कोबिंग ऑपरेशन म्हणजे काय, एक सरप्राईज व्हिजिट असते, म्हणजे एकदम एक टीम बनून, एकदम एखाद्या ठिकाणी आपण जशी धाड टाकतो त्याप्रकारे तिथे धाड टाकून तिथं सदरची बाबा वेळ पाळली जाते का, किंवा त्या ठिकाणी 21 वर्षाच्या खालील व्यक्ती कोण बसून दारू पित आहेत का, उघडायचं बंद करायचं टायमिंग, एक्साईजची रजिस्टर वेळोवेळी लिहिली गेलीत का, अशा प्रकारची चौकशी करून जवळपास पुण्यातल्या 40 ते 50 बार पुढच्या 8 दिवसांमध्ये सील करण्यात आले. लक्षात घ्या, पुण्यातल्या 40 ते 50 बारला सील करण्यात आलं. आता अनेक जणांनी आम्हाला मेसेज करून, कमेंट करून प्रश्न विचारले की आता ह्यांचं काय होईल, हे चालू होतील का, काही कायमस्वरूपी बंद होतील, हे योग्य आहे का. तर मित्रांनो, नियम सांगतो की जे काय तुमचं टायमिंग आहे, म्हणजे बार चालू करायचं आणि बंद करायचं टायमिंग, त्या त्या सिटीप्रमाणे ठरतं. जे पुण्यात आहे, मुंबईत आहे, ते इथं आमच्या सातारमध्ये नाही. जनरली आमच्या सातारमध्ये 11:30 ते 11:30 असं परमिट रूम बिअर बारचं टायमिंग आहे. तर 10:00 ते 10:00 असं वाईन शॉपचं आणि बिअर शॉपीचं टायमिंग आहे. तर माझ्या मते
देशीदारचं टायमिंग काहीतरी 7:30 आहे आणि क्लोजिंग टायमिंग संध्याकाळी 8 आहे. तर त्या संदर्भात आपल्याकडे जी आर आहे, तो जी आर पाहिजे तर मी कम्युनिटीवर टाकतो. आता मला ह्या देशीच्या वगैरे टायमिंगबद्दल मी एवढं शुअर नाही आहे, परंतु ते टायमिंग मी आपल्या कम्युनिटीवर ते टाकतो. मी ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी तिथे जाऊन जरूर बघा. परंतु सांगायचा विषय असा काय, तर 40 जणांचं त्या ठिकाणी 50 जणांचे बार तिथं सील करण्यात आले. त्यांचं पुढं काय होईल, तर मित्रांनो हे जे सीलची हे केलेलं आहे, म्हणजे कारवाई जी केलेली आहे, यामध्ये त्यांच्या त्यांना त्यांच्यावरती केस, त्याला ब्रिज केस म्हणतात, म्हणजे कायदे भंग केस अशा स्वरूपाची ती केस असती. तर ती केस करून त्यांना कलेक्टरच्या समोर ती केस मांडून त्यांना जास्तीत जास्त 20,000 रुपयाचा दंड होऊन लेखी समज देऊन त्यांचं बार परत चालू होतील. मित्रांनो मला काही जणांनी, म्हणजे पुण्यातल्या आपल्या काही सबस्क्रायबरनी आपल्या ग्रुपवर पण टाकली होती, कुठले कुठले बार सील झालेत याची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी यादी टाकली होती. तर मला जरूर सांगा, आता ह्या घटनेला 8 दिवस झाले जवळपास, तर ते बार जे तुम्ही सीलची टाकली होती ते बार चालू झाले किंवा काय, या संदर्भात जरूर अपडेट मला ह्या कमेंटमध्ये द्या. असो, तर ते जे बार सील केले होते ते बार परत 4-8 दिवसामध्ये रेग्युलर चालू होतील. जे 2 बार सोडून, बरं का, त्या बारचं सांगता येत नाही, मी पण सांगू शकत नाही की पुढं काय होईल. पोलीस लोक ते एक्साईजच्या हातात नाही, पोलीस लोक काय ॲक्शन घेत आहेत किंवा कोर्ट त्याच्यावरती काय डिसिजन घेत आहे किंवा कलेक्टर साहेब त्याच्यावरती काय डिसिजन घेत आहेत, हे त्या 2 बार, कुठले 2 बार, ज्या बारमध्ये जी सदरची व्यक्ती बसून, जो आरोपी आहे तो बसून तिथं पिला. काही जण म्हणतात त्यानं एका ठिकाणी 48,000 बिल केलं आणि एका ठिकाणी 22,000 बिल केलं, असं त्यानं 70,000 बिल केल्याचं नोंदी किंवा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील. तर ज्या ठिकाणी बसून ती व्यक्ती पिली, तो आरोपी पिला, त्या ठिकाणचे 2 बार सोडून, ते 2 बार सोडून इतर जे 40-50 बार सील केले ते त्यांना एक साधारण 20,000 रुपयेपर्यंत दंड होऊन चालू होतील आणि ते त्यांना समज दिला जाईल. एक प्रकारचं लेखी सूचना दिली जाईल की तुम्ही नियमांचं पालन करा, तुम्हाला ह्या 21 वर्षाच्या आतील व्यक्तींना प्रवेश द्यायचा नाही आणि काही दिवस त्यांच्यावरती वॉच ठेवण्यात येईल. असो, ही रुटीन कायदे, ही रुटीन कारवाई आहे. बरेच वेळा असं होतं, असे केस न होता देखील बाबा एखादा बार हायवेनं जाताना किंवा एखाद्या गावात एखादा बार रात्री 12-12, 1-1 पर्यंत उघडा असतो, बाहेरच्या लाईटी लावल्या असतात, आत गाणी चालू असतात किंवा TV चालू असतो, अशा वेळेस पोलीस लोक किंवा एक्साईजची लोक तिथं ब्रिज केस करतात. किंवा इलेक्शनच्या टायमिंगला काही जण सकाळी 7 वाजता उघडून बसतात, अशा वेळेस देखील ही केस होती. यामध्ये काय नाही, कदाचित ते बार सील करतात किंवा नुसती केस देतात, त्यामध्ये 20,000 रुपये दंड होतो, तो दंड भरल्यानंतर तुमचं बार नियमित चालू होतो. ठीक आहे, यामध्ये मला आता डिटेल सांगण्यासारखं आता काही नाही. आता आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. काही नेत्यांनी डायरेक्ट वक्तव्य दिलं नाही, काही नेत्यांनी प्रसारमाध्यम, म्हणजे तुम्हाला TV समोर तुम्हाला उभं केलंय, कॅमेरा समोर उभं केलंय, अगदी तुम्ही स्वतः आहे, तुम्ही दारूचे दुकानदार आहात किंवा तुम्ही दारू दुकान चालू करायचा प्रयत्न करताय, तुम्हाला टीव्ही समोर उभं केलं, तुमच्या तोंडासमोर माईक धरला आणि तुम्हाला जरी विचारलं की दारू दुकानांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, दारू वाढली पाहिजे, दारू दुकानं दिली पाहिजेत का, दारू दुकानं बंद केली पाहिजेत, तर माझ्या मते 80%पेक्षा जास्त माणसं, 80% तुमच्या लोकातले 80%पेक्षा जास्त माणसं दारूच्या विरोधातच बोलतील. हे लक्षात घ्या, ओपनली बोलताना, कॅमेरा समोर बोलताना, पब्लिकली बोलताना, प्रसारमाध्यमात बोलताना. तसंच माझ्या मते ह्या नेत्यांनी बोललेलं असावं असं मला वाटतं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही एक मोठे पदाचे नेते असता, तुम्हाला एका कॅमेरा, एका नाही भरपूर कॅमेरे दिसत आहेत त्या क्लिपमध्ये, तर कॅमेरासमोर तुम्हाला उभं तुम्ही येता किंवा कॅमेरा सगळे तुम्हाला जे रिपोर्टर आहेत, जे प्रसारमाध्यम आहेत, ते तुम्हाला गाठतात, तुमच्या समोर येतात, तुमच्या तोंडासमोर 10-15 माईक धरतात आणि तुम्हाला लिकरबद्दल विचारतात, त्यावेळी साहजिकच, आणि त्यात हा ॲक्सिडेंट झालेला असतो, त्यावेळी साहजिकच लिकर विरोधात बोलणं थोडंफार गरजेचंच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी विचारलंय, बघा तुम्ही ती क्लिप असेल तर बघा, महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करायचं काय विचार आहे. तर मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होऊ शकत नाही. त्या क्लिपमध्ये असं पण सांगितलंय, वर्धा, चंद्रपूर वगैरे आम्ही काही जिल्हे बंद केलेत, दारूबंदी केलेली आहे. माझ्या मते चंद्रपूरची दारूबंदी उघडलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही 1-2 लायसन दिलेली पण आहेत. तिथलाच आत्ता एक किस्सा पण तुम्ही ऐकला असेल की पाटील साहेब म्हणून जे एक्साईजचे अधिकारी आहेत, त्यांना तिथं ट्रॅप झाले होते, ते पैसे घेताना काहीतरी त्यांच्यावरती आरोप ठेवला गेला होता आणि ते आमच्या इथं साताऱ्यामधल्या पाचगणी गावातून त्यांना
एक्साईजच्या सॉरी अँटी करप्शनच्या लोकांनी परत अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई त्यांच्यावर आता चालू आहे असो. परंतु एखाद दुसरा जिल्हा माहिती आहे वर्धा आणि एखादा जिल्हा असेल की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज पण दारूबंदी आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्र दारूबंदी करणं शक्य नाही. दुसरी गोष्ट अशी विचारली होती की बाबा आता नवीन लायसन म्हणजे जसं वाईनशॉपचं लायसन देणं आता बंद आहे 1972 पासून, देशी दारूचं लायसन नवीन देणं बंद आहे 1972 पासून, तसं परमिट रूम बिअर बारचं लायसन पण बंद करणार का, याविषयी त्यांना विचारलं होतं. तर मित्रांनो, ही गोष्ट पण मला अशक्य कोटीतली वाटते, कारण का हा जर डिसिजन घ्यायचा झाला तर हा कोण एखादा मंत्री वगैरे घेऊ शकणार नाही, तर याला विधिमंडळ किंवा जे आपली अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून त्या प्रकारचं ते सगळं करावं लागेल की बाबा नवीन कुठल्याही स्वरूपाचं दारू लायसन द्यायचं नाही. परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, जर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल, जर दारूच्या लायसन काढायच्या तुम्ही प्रोसेसमध्ये असाल, तुमची निम्मी अर्धी कागदपत्रं तयार झाली असतील, तर माझ्या मते तुम्ही परदेशी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करून ती फाईल निदान एक्साईजला सबमिट तरी करा. असं होणं शक्य नाही, परंतु 99% होणार नाही. म्हणजे काय होणार नाही बघा, नीट समजावून घ्या, दारूबंदी होणार नाही, परंतु बघा मी अगदी 100% शुअर आहे की नवीन लायसन बारची जी देत आहेत आत्ता, बिअर शॉपची देत आहेत आत्ता, जी काय आत्ता ऑनलाईन जी काय आत्ता लायसन इश्यू होत आहे ती बंद करायची शक्यता अजिबात नाही आहे. तरी पण 1% जर आपण शक्य 99% शक्यता नाही आहे, पण तरी पण जर 1% शक्यता जर धरली तर आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे, तर जर आपण प्रोसेसमध्ये असू तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तो भरून तिथं त्या ठिकाणी जी तुमची 20-22 डॉक्युमेंट आपल्याला लागतात ती सगळी तिथं आपण अपलोड करून तिथली जी काय त्यांची 1005 रुपये फी असते ती भरून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करा, तो डाउनलोड करून घ्या आणि फाईल एक्साईजला सबमिट करून ती त्याची पोच घ्या. या संदर्भात जर तुम्हाला पर्सनल काय मार्गदर्शन काय पाहिजे असेल किंवा आमच्याकडून फाईल जर फिल करून पाहिजे असेल तर आम्ही तुमची फाईल तातडीनं फिल करून देऊ, सगळं सबमिशन करून देऊ. आणि यासाठी जर तुम्हाला काय मदत असेल पाहिजे असेल तर मी माझा मोबाईल नंबर या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही माझ्याशी जरूर संपर्क करा, माझ्याकडून तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल. असो, तर ह्या नेत्यांनी जे वक्तव्य दिलंय हे प्रसारमाध्यमांसमोर दिलंय, त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात दारूबंदी होणं शक्य नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन लायसन देणं बंद करणं बारचं, बिअर शॉपीचं, FL1चं, CL3चं जे आत्ता लायसन इश्यू केली जातात, किंवा ई फॉर्म ज्याला म्हणजे वाईन बार म्हणतात, किंवा जिथं बसून बिअर प्यायची फक्त फॉर्म ई बसून माइल्ड बिअर प्यायची परवानगी असती, ही जी काही लायसन आत्ता गव्हर्नमेंटकडून दिली जात आहेत, ही लायसन देणं बंद होणं देखील खूप 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 म्हणजे 100% मी शुअर आहे की बंद होणार नाहीये. त्यातनं पण जर 1% बंद झालं होणार असेल, आता लगेच नाहीच होणार, त्याला विधिमंडळात विधान परिषद जे असतं त्यांच्या जे मिटिंग होतात हिवाळी अधिवेशन वगैरे त्यामध्ये ते सगळा लॉ मधून करून त्यांनी ते बंद केलं पाहिजे, ते अवघड गोष्ट आहे. तर जरी झालं तरी माझं सांगणं असं आहे की जे आता प्रोसेसमध्ये त्यांनी पहिल्यांदा फाईल सबमिट करून एक्साईजमध्ये त्या फाईल मॅन्युअली देऊन त्याची पोच घ्यावी, ठीक आहे. आता तिसरा पॉईंट की वयाचा खेळ म्हणता येणार नाही, बरं का, अजिबात नाही, खेळ हा चुकीचा शब्द आहे, मी त्याबद्दल माफी मागतो. जे वयाचं जे आता आपलं झालेलं आहे ते आता आपण फॅक्टनं बघूया. बघा, तुम्हाला मतदान करायचं वय तुमचं 18, म्हणजे 18व्या वर्षी तुम्ही संज्ञान झाला असं समजलं जातं आणि तुम्ही मतदानाचा हक्क तुम्हाला मिळतो, ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला मिळतं, जे काय तुम्हाला प्रॉपर्टी जे काय आहेत तुमच्या वडिलोपार्जित त्याच्यावरती क्लेम करायचा अधिकार तुम्हाला येतो, कायद्याने तुम्ही संज्ञान नागरिक बनता, ठीक आहे. हे जे वय आहे 18, ओके, मान्य. त्यानंतर 21 वर्षाच्या आत तुम्हाला कसल्याही स्वरूपात दारू दिली जात नाही. बघा, 18व्या वर्षी तुम्ही संज्ञान होताय, तुम्हाला मतदानाचा अधिकार देत आहे, सर्व अधिकार तुम्हाला मिळत आहेत, परंतु 21व्या वर्षापर्यंत तुम्हाला दारू प्यायचा अधिकार नाही आहे, ठीक आहे. हा लॉ आहे, कायदा आहे, 18व्या वर्षी संज्ञान होता, लॉ आहे. 21 पर्यंत तुम्हाला दारूच्या दुकानात पण प्रवेश नाही आहे, हा लॉ आहे. 21 ते 25 तुम्हाला बिअर म्हणजे सौम्य मध्ये त्याला म्हटलं जातं, बियर्ड आणि वाईन, वाईन म्हणजे कुठली, बियर आणि वाईन, वाईन म्हणजे विस्की, होडका, रम, ब्रँडी, जिन ही नाही, वाईन म्हणजे फ्रूट वाईन किंवा ग्रेप्स वाईन जी द्राक्षापासून किंवा फळांपासून बनवली जाती, जी सौम्य स्वरूपाची असती,
जसं की सुला वगैरे कंपन्या आहेत, फ्रेटली वगैरे कंपन्या आहेत, ह्या ज्या कंपन्या आहेत यांची वाईन विस्की होडकार रम जिन नाही, ठीक आहे, 21 ते 25 तुम्हाला बियर मिळू शकेल आणि वाईन मिळू शकेल. आणि 25व्या वर्षाच्या पुढं मग तुम्हाला 25 वर्ष पूर्ण झाल्यावर मग तुम्हाला सर्व प्रकारची दारू विकत घेण्याचा आणि बसून त्या ठिकाणी बारमध्ये पिण्याचा अधिकार आहे. परंतु ह्यात अजून एक गंमत काय आहे, तुम्हाला दारू विकायचं लायसन 21व्या वर्षी मिळतं, ही सर्वात मोठी गंमत आहे. बघा मित्रांनो, हे मान्य आहे तुम्हाला 18व्या वर्षी तुम्ही संज्ञान होता म्हणून तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, 21 वर्षापर्यंत तुम्ही दारू पित नाही, 21 ते 25 म्हणजे प्यायचा अधिकार नाही, पित नाही असं म्हणत नाही मी, 21 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही सौम्य मध्य म्हणजे बियर आणि वाईन पिऊ शकता, वाईन म्हणजे फ्रूट किंवा ग्रेप्स वाईन, आणि 25 वर्षाच्या पुढं तुम्ही सर्व प्रकारची दारू पार्सल घेऊ शकता, पिऊ शकता, तुम्हाला लिगली त्याचा अधिकार मिळतो. मात्र परमिट रूम बियर बार नवीन चालू करायचं आहे, कुठलंही लिकरचं लायसन घ्यायचं आहे, अगदी विकत घ्यायचं आहे, एखादं तुम्हाला CL2 FL1 विकत FL2 विकत घ्यायचं आहे, तर तुम्हाला 21व्या वर्षानंतर तुम्ही ते विकत घेऊ शकता किंवा स्वतःच्या नावावरती नवीन परमिट रूम बियर बार. आपण परमिट रूम बियर बारचं बघू, जास्त मोठ्या गोष्टी नको करायला. म्हणजे तुम्ही 21व्या वर्षी हार्ड लिकर घेऊ शकत नाही, म्हणजे 21 वर्ष तुमचं पूर्ण झालं तर तुम्ही स्वतः विस्की, होडका, रम, बियर, रम, ब्रँडी, जिन या प्रकारचे जे हार्डमध्ये, ज्याला IMFL म्हटलं जातं, इंडियन मेड फॉरेन लिकर, IMFL, हे तुम्ही विकायचं लायसन काढू शकता पण तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही. हा जरा मला थोडंसं कन्फ्युजन, पण हा लॉ आहे, मी जे सांगतोय हा कायदा आहे, मी ह्याला चूक म्हणत नाही किंवा हे बरोबर आहे म्हणत नाही, याच्याविषयी मी तुमचं मत काय हे जाणून घेऊ इच्छितो. जरूर जरूर 100% तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की लिकर व्यवसायात इंटरेस्ट आहे. हे आपले जे व्हिडिओ आहेत हे 1 टेक आहेत, ह्यात कुठं काय एडिटिंग केलेलं नाहीये किंवा काय, समोर मी माझा कॅमेरा ठेवलाय, मी समोर बसलोय आणि मी तुमच्याशी एक प्रकारच्या गप्पा मारत बोलतोय. यामध्ये मी एकच व्हिडिओ करतो, ते 2 व्हिडिओ काढून जॉईन करणं किंवा त्यात आणि काहीतरी झूम झूम आवाज टाकणं, ते असे गोल फिरतात ते व्हिडिओ करणं, तसलं मी काही सुद्धा करत नाही. पूर्णपणे नॉलेज, सच्चाई बेस, लॉचं नॉलेज मी त्याचा प्रयत्न करत असतो, जे मी घेत असतो. हे बघा, हा 1949 महाराष्ट्र दारूबंदी कायदा, बॉम्बे ऍक्ट नंबर XX5 म्हणजे 25, द महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, यातले मी तुम्हाला संदर्भ देतोय सगळे. हे माझ्या मनाचे नाहीत, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे माझ्या मनाचे नाहीत, फक्त ह्यामध्ये 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार आहे हे ह्यामध्ये नाहीये. यामध्ये तुम्हाला 21व्या वर्षी लिकर लायसन मिळू शकतं, परमिट रूम बियर बारचं लायसन मिळू शकतं हे आहे, 21 ते 25 तुम्ही माइल्ड बियर सौम्य मध्ये पिऊ शकता हे आहे, आणि 25व्या वर्षाच्या पुढं तुम्हाला सर्व प्रकारची दारू विकत घेऊन प्यायचा अधिकार आहे हे ह्यामध्ये आहे. परंतु तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, 21व्या वर्षी तुम्हाला परमिट रूम बियर बार विकण्याचं लायसन मिळतं, मात्र 21व्या वर्षी तुम्हाला दारू प्यायचा अधिकार नाहीये, तुमचं मत काय आहे हे जरूर सांगा. परत एकदा रिपीट करतो, 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार आहे, 21व्या वर्षी तुम्हाला नवीन परमिट रूम बियर बारचं लायसन मिळतंय, शिवाय 21 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही माइल्ड मध्य सौम्य मध्य म्हणजे बियर आणि वाईन पिऊ शकताय, परंतु दारू कुठल्याही स्वरूपाची तुम्ही 21 ते 25 वयाच्या दरम्यान पिऊ शकत नाही, आणि 25 वर्षानंतर तुम्ही सर्व प्रकारचं मद्य पिऊ शकताय, 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सगळ्या प्रकारचं मद्य पिऊ शकताय, परंतु तुम्ही 21व्या वर्षी दारू विकायचं लायसन घेऊन देखील IMFL म्हणजे हार्ड लिकर पिऊ शकत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा, आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.